गणेशपेट थाना अंतर्गत मेडिकल स्टोर की आड़ में बियर बेचने वाले अड्डे पर पुलिस ने छापा मारा था और यहां से 90 बोतल बियर बरामद की थी। पुलिस ने इस मामले में आरोपी निशांत उर्फ बंटी प्रमोद गुप्ता और उसके भाई नीरज गुप्ता के खिलाफ मामला दर्ज किया है। पुलिस ने आरोपी निशांत को गिरफ्तार किया है, वहीं दूसरा आरोपी नीरज गुप्ता अभी तक पकड़ में नहीं आया है। पुलिस उसकी तलाश कर रही है। आरोपी निशांत कंचन मेडिकल स्टोर चलाता है और नीरज मदिरा बार चलाता है। लॉकडाउन के चलते बियर बार बंद है, लेकिन मांग बढ़ गई है, जिसके चलते आरोपियों ने ज्यादा मुनाफा कमाने के चक्कर में अवैध तरीके से बियर बेचना शुरू कर दिया था। अब बियर बेचते हुए पुलिस के हत्थे चढ़ गए हैं। काल माहिती मिळाली गोपनीयरित्या की कांचन मेडिकल स्टोर्स जे मेयो हॉस्पिटल चौकाच्या बाजूला समोरच आहे, त्याचे मालक आहेत निशांत उर्फ बंटी प्रमोद गुप्ता। हा पाण्यात बिस्लेरी बॉटल आहेत, त्या बॉक्समध्ये बियर बार बियरचे बॉटल आहेत, ते त्या ठिकाणी ठेवलेले आहे आणि तो डबल किमतीत विकतो अशी माहिती मिळाली। त्यावरून आमचे जे डीबी पथक आहेत, एटीआय मुलाने साहेब आणि त्यांचे पथक त्या ठिकाणी जाऊन ते तपासणी केली असता मेडिकल मेडिकलच्या समोर जे बिस्लरी बॉटल होते त्या ठिकाणी हे बियर बॉटलचे बॉक्स त्या ठिकाणी ठेवून तो विकत असल्याचे मिळून आला। आणि ते बा कुठून आले ते बॉक्स असं विचारलं असता मदिरा बार मालक आहे नीरज गुप्ता यांनी ते बॉक्स ठेवलेले होते। हा मदिरा बार मालक हा निशांत गुप्ताचा नातेवाईक आहे आणि ही ह्या बंद च्या वेळेस जास्त भावाने विकून पैसे कमवण्याच्या नादामध्ये हे लोक अवैधरित्या दारू विकत असताना मिळून आले। त्यामध्ये 90 वेगवेगळ्या कंपनीचे बियर बॉटल्स आहेत, किंमत 15,000 चे माल आहे, ते आम्ही जप्त केलेले आहे आणि त्या दोघंही विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBC News, नागपूर।